नमस्कार, आप देख रहे हैं News24 फर्स्ट एक्सप्रेस और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों से। चंदपुर शहर के लोक बस्ती से तेंदुए को वन विभाग ने रेस्क्यू करने में सफलता प्राप्त कर ली है, जिसमें चंदपुर विधानसभा क्षेत्र के विधायक किशोर जोरगेवार ने भी इस वक्त लोगों से शांति बनाए रखने की अपील की हुई थी। आज सुबह 6 बजे से इस तेंदुए को वन विभाग द्वारा रेस्क्यू करने के प्रयास में जुटी हुई थी, जिसमें अब 2 बजे के करीब इस तेंदुए को रेस्क्यू करने में सफलता मिल पाई है। News24 फर्स्ट एक्सप्रेस से संजय तिवारी की खास रिपोर्ट। हा जो भिंबडा गेट आहे रेंबतनगरमध्ये, पहाटेच्या स्वरूप म्हणजे पहाटेच्या वेळेस हा कुत्र्याच्या किंवा एखाद्या छोट्या जनावराच्या पाठीमागं आला असणार आहे आणि त्याच्या मागं कुत्रे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळती आणि त्याला स्वतः जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा जो पाठीमागं आपल्याला जे घर दिसतं आहे त्या परिसरामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता। आणि जसं वनविभागाला, पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी कळाल्या, तसं संपूर्ण प्रशासन रेस्क्यू ऑपरेशनच्या मागे लागून ती यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडली आहे। याच्यामध्ये RRU टीम असेल, बंडू भाऊंची इकोप्रो संस्था असेल, माननीय आमदार साहेब सगळ्यापासून आपल्यासोबत आहेत, तर सर्वांचं या ठिकाणी रेहमतनगर रहिवासी असतील यांनी सगळ्यांनी शांतता राखली आणि या रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुली करण्यासाठी आम्हाला सहाय्यता केली। मी सर्वांचे या ठिकाणी आज धन्यवाद। रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आला, आपण सुद्धा स्वतः परिस्थिती हँडल केली, कशा काय पद्धतीने ऑपरेशन? 5:30 बिबट मोठा जातीचा, नर जातीचा, फार मोठ्या आकाराचा बिबट या भरपूर दाट अशा लोकवस्तीमध्ये या ठिकाणी आला आणि मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करेल की त्यांनी आपला जीव धोक्यामध्ये टाकत या नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला अतिशय सुरक्षितपणे त्या ठिकाणी त्याचा रेस्क्यू केलेला आहे। इकोप्रोचे बंडूभाऊ धोत्रे व त्यांचे सर्व सहकारी त्यांचं अभिनंदन करत, तहसील ऑफिसचे तहसीलदार साहेब ते स्वतः या ठिकाणी राहिले, महानगरपालिका या सर्वांनी अथक परिश्रम करत या बिबट्याचं रेस्क्यू केलेलं आहे। आणि जेव्हा ह्या बिबट्याला पाहण्यात आलं, सगळ्यात मोठा आकारमानाचा नर जातीचा बिबट्या आहे आणि खूप मोठी दुर्घटना होता टळलेली आहे। पुन्हा एकदा प्रशासनाच्या आणि सर्व अधिकाऱ्यांचं, विशेष करून खाडे साहेब आणि त्यांची सर्व या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी जेव्हा बिबटा माहीत झाला तेव्हापासून आहे आणि अतिशय सुरक्षितपणे योग्य पद्धतीनं, कारण की मानवी वस्तीमध्ये एवढ्या घनदाट वस्तीमध्ये बिबट्याचं रेस्क्यू करणं हे फार डेंजरस आणि कठीण काम असतं, परंतु ही अशी जोखमीची जबाबदारी आमच्या या अधिकाऱ्यांनी पार पडलेली आहे। त्यांचं विशेष चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं मी त्याचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आज की खबरों में बस इतना ही, देखते रहिए News24 फर्स्ट एक्सप्रेस। नमस्कार।